रोज फाउंडेशनच्या प्रमुख तथा भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या विधानसभा संयोजक रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिला व विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. त्याचसोबत तृतीयपंथी, वयोवृद्ध, अंध, अपंग, अनाथ मुलांसह अल्पसंख्याक समाजातील गरीब व गरजू मुलांना देखील वेळोवेळी मदत करत असल्याने रोजलिन फर्नांडिस यांच्या कार्याची दखल ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनने घेत त्यांना सन 2024 देण्यात येणाऱ्या भारतीय सेवारत्न पुरस्काराकरिता निवड केली. दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथील यशोदा ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमात रोजलिन बेझिल फर्नांडिस यांना डायनॅमिक सोशल लीडर म्हणून भारतीय सेवारत्न पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आलाय. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या अगोदर सुद्धा रोजलिन यांना ठाणे येथे इमेज वेलफेअर तर्फे सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आल्याने सर्व अल्पसंख्याक समुदाय, शिक्षक, विद्यार्थी, तृतीयपंथी यांच्यासह शहरातील नागरिक यांचे रोजलिन फर्नांडिस यांनी आभार मानले. सोशल वर्क के वर्क में उल्लेखनीय कार्य के लिए, एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क के लिए आपको ये पुरस्कार देते हुए हमें बेहद खुशी हो रही है. मैं आपको मंच पर आमंत्रित करती हूँ. जी, रोजेलिना बी फर्नांडिस सर्व्स एज द माइनॉरिटी विधानसभा संयोजक ऑफ द बीजेपी एडवोकेटिंग फॉर मार्जिनलाइज्ड एंड ट्रांसजेंडर कम्युनिटीज. एज प्रेसिडेंट ऑफ द रोज फाउंडेशन शी एम्पावर्स इंडिविजुअल्स थ्रू एजुकेशन, हेल्थ केयर एंड सोशल सर्विसेस. अंडर हर लीडरशिप द फाउंडेशन ऑफर्स फ्री स्किल ट्रेनिंग प्रोग्राम्स एंड गवर्नमेंट रिकॉग्नाइज्ड सर्टिफिकेट्स, क्रिएटिंग इंक्लूसिव अपॉर्चुनिटीज फॉर ऑल. बहुत बड़ा कार्य कर रही हैं आप. आपको भारतीय सेवा रत्न पुरस्कार से सम्मानित करते हुए ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन को बेहद खुशी हो रही है. भारतीय रत्न अवार्ड सेरेमनी में आपको पुरस्कार से सम्मानित करते हुए आनंद का अनुभव कर रहे हैं. आज के समारोह के मुख्य अतिथि पद्मश्री उदय जी देशपांडे सर के करकमलों द्वारा आपको ये पुरस्कार प्रदान किया जाएगा. आपका बहुत बहुत अभिनंदन है.